बोलो बोलो भारत माता की जय। 27 जानेवारी ह्या मांडवी रिवराच्या तिसऱ्या ब्रिजाचे अटल सेतुवे जे उक्तावण झाले, उक्तावण सोहळे झालो आणि आज 5 तारीख आणि 5 तारखेक आमचे व्हाईस चेअरमॅन सिद्धार्थ कुंकळकर सगळे मान्यवर हस्ते आज आम्ही हो जनते खातीर आणि लोकांच्या ट्रान्सपोर्टा खातीर हो उक्त केल्लो आसा सारखे। म्हणजे जी बारीक बारीक कामं उरलेली जावं पेंटिंग जावं बारीक बारीक 100% रेडी ब्रिज हो आम्ही आज लोकां खातीर उक्तायल्लो आसा आणि बरें दिसता। मनोहर भाई पर्रीकरान 4.5 वर्स पयलीं हे जे बुनयादी फातर घालून आयज खरीच ह्या पुलाची गरज आसा। जशें आमी पळयता नॅशनल हायवेचें काम जोरान चालू आसा आणि हें काम 2020 म्हटल्यार हे सगळे नॅशनल हायवेचे गोंयचें काम कंप्लीट जातलें। आणि आयज ह्या 4 दिसांक आमी पळयताले ह्या पुलार गोंयकार कितलीशीच गर्दी आसताली। ह्या पुलाचे सुंदरीकरण, ह्या पुलाचे लायटींग आणि पूल कसो बांधला, म्हणजे आमच्या देशाचो हो 3रो क्रमांकाचो पूल आसा आणि हे पळोवपाकच आमची गोंयची जनता हांगा येताली। आणि ह्या पुला खातीर जे आयज गोंयचेय नाव फुडें सरलां आणि ह्या पुलाक एलएनटीन, खास करून एलएनटीन टायमार हो पूल आमकां दिल्लो आसा। आमचे जनरल मॅनेजर संदीप तोडणकर यांनी आपले सगळे श्रेय ह्या पुला खातीर घातलेले आसा। आमचे सिद्धार्थ कुंकळकर तरी प्रत्येक 1.5 महिन्यान ह्या पुला खातीर रिव्यू घेताले आणि पुलाचे काम खंय उरलां आणि सीएमाचे तरी आमकां सदांच फोन आसताले। आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नान आज हो पूल, एक सुंदर पूल ह्या मांडवी ब्रिजाचेर 3रो पूल स्थापन जाल्लो आसा। सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। मांडवी ब्रिज हे दोनी आतां वन वे जातले, न्यू ट्रॅफिक अरेंजमेंट हॅज बीन नोटिफाईड, स्लोली वी वील डू इट। ट्रॅफिक पुलिसांनी सांगला की दे वील डू इट फेज बाय फेज। आयज आमी मांडवी पुलाचे उक्तावण केला, हे मनोहरभाईचे स्वप्न, गोंयकाराचो अभिमान, हो नरेंद्रभाई मोदी आमचो पंतप्रधान आणि नितीनजी गडकरीच्या आशिर्वादान 27 तारखेक हाजे उक्तावण झाले। GSIDC चे आमचे चेअरमॅन दीपक बाबाच्या मार्गदर्शनाखाली ह्या पुलाचे काम झालं। गेल्या आठवड्याभर जवळजवळ 4.5 लाख गोंयकारांनी उत्स्फूर्तपणे हांगा प्रतिसाद दिवन आम्ही एक उलक मारिल्लो की भारतांतलो 3रो केबल स्टेट लांबीचो पूल हो एक बरेच 30-35 मिटर हायटीर आशिल्लो पूल हो सगळे गोंयकारांनी पळोवपाक जाय म्हणून आम्ही एक उलो मारिल्लो। आणि त्या उल्याक रिस्पॉन्स दिवन जवळजवळ 4.5 लाख गोंयकारांनी हांगा येऊन सांजचे व्हडा सगळे फॅमिलीक घेऊन, जाणट्यांक घेऊन, भुरग्यांक घेऊन, शाळेच्या भुरग्यांनी हजेरी लावून ह्या पुलाचो आस्वाद घेतलो। आयज 5 तारखेक आम्ही ह्या पुलाचे आमचे माननीय चेअरमॅन दीपकभाई पावसकर हांच्या हस्ते आज माननीय आमचे व्हेइकुलर ट्रॅफिकाक ओपन केला। गोंयकारांच्या सेवेक आयच्यान हो पूल खरे तरेन रुजू जालो। म्हाका दिसता जी 3-4 ट्रॅफिक सर्कलाचेर कोंडी जाताली, म्हणजे आमचे पुंडलीक नगर सर्कल आसूं, मागीर मालीम JTEचे सर्कल आसूं, मागीर आमचे KTCे सर्कल आसूं, हे तिनूय सर्कला वयली कोंडी ह्या पुलाक लागून कमी जातली। पूण सगळ्यांक व्हडलें म्हणजे जे गाडयो म्हापशा साकून ऑर कलंगूटच्यान ज्यो टॅक्सी असंख्य संख्येन ज्यो वास्को नाल्या मडगांव वताल्यो तांकां म्हाका दिसता हो सगळ्यांक व्हडलो दुवो ठरतलो। म्हापशेच्यान फोण्या मडगांव वास्को वचपी ट्रॅफीक हें डायरेक्ट, म्हणजे म्हाका दिसता उर्वरीच्यान नेर्शे पावपाक तांकां म्हाका दिसता 5 मिनटां पसून लागची ना। 50 किलोमिटर पर अवर ह्या स्पिडीचेर ह्या पुलाचेर मर्यादा आसा, वेग मर्यादा। 2-व्हिलर आणि 3-व्हिलर ही ह्या पुलाचेर हाडपाक येवची ना। आणि जे आमचे रुग्ण आसताले ॲम्ब्युलन्सीन वचपाक आणि ते ट्रॅफिक कोंडीन हांगा सापडटाले, म्हाका दिसता तांकांय लागून एक दुवो जातलो। खूब जाणांचे जिवनदान ह्या पुलान डॅफिनेटली हो पूल दितलो।
गोयकाराची अखंडपणे सेवा करतलो। ह्या पुलाचे आयुष्य जवळजवळ 100 वर्षा असा आणि पुढले 100 वर्षा हो पूल असोच गोयचे सेवे गोयचे उदरगतीचे प्रतीक जाऊन हो पूल हांगा पणजेचे एक लँडमार्क जाऊन एक टुरिस्ट अट्रॅक्शन हांव म्हणपाक शकता जाऊन ह्या पूल रावतलो। टू व्हीलर नॉट अलाउड, दोन व्हीलर आणि तीन व्हीलर ह्या पुलार अलाउड ना आणि पहिलंच ते नोटिफिकेशन काढलं। टोटल ट्रॅफिक अरेंजमेंट जो KTC भागान असा तो आम्ही नवो नोटिफाय केला। म्हणजे आता जे पूल असत ते दोन्ही पूल वन वे जातले, एक पूल परवरी वचपाक आणि एक पूल परवरीच्यान पणजे येऊपाक असतलो।